बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लालकृष्ण कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. हा काय बाबा, तुम्ही आधीच पेड आणले, त्यांचा चांगला एक प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून. ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा, आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेडा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा, आय कांट बिलीव्ह. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून, ते यासाठीच. आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. आय युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. खानापूर, कडेगाव व कवठे मंकाळ नगरपंचायतीसाठी चुरशीने मतदान. सांगली जिल्ह्यात आज झालेल्या खानापूर, कडेगाव व कवठे मंकाळ नगरपंचायतीसाठी चुरशीने मतदान झाले असून सर्व ठिकाणी मतदानाची टक्केवारी 80% वरती राहिली आहे. खानापूर नगरपंचायतीसाठी तिरंगी लढत होत असून काँग्रेस, शिवसेना आघाडीचा सामना जनता आघाडी व भाजप यांच्याशी होत आहे. या ठिकाणी आमदार अनिल बाबर, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सदाशिव पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. खानापूर नगरपंचायतीसाठी सर्वाधिक 85% मतदान झालेले आहे. कडेगाव येथे काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होत आहे. या ठिकाणी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या ठिकाणी 80% मतदान झाले तर कवठे मंकाळ येथे सुमनताई पाटील यांच्या गटाविरोधात सर्वपक्षीय लढत अशी झाली आहे. या ठिकाणी दिवंगत नेते आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील, खासदार संजय पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, अनिता सगरे यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. या ठिकाणी 82% मतदान झालेले आहे. उद्या तीनही नगरपंचायतीची मतमोजणी होणार आहे. या ठिकाणी कोण बाजी मारणार याचं चित्र मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.